ठाकरे मंत्रिमंडळाची एक कमाल आहे। एक मंत्री धनंजय मुंडे मुले लपवतात आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे संपत्ति लपवतात। फक्त लपवतात एवढं पुरेसं असतं तर समजू शकलं असतं। अन्वय नाईक प्रकरणात माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सरळ उद्धवजी ठाकरेंना प्रश्न आहे, उद्धवजी ठाकरे हिशोब द्या। अन्वय नाईकची जी संपत्ती आपण घेतली आहे त्याची माहिती जनताकडे असू द्या। आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मध्ये हिम्मत असेल तर त्याने अन्वय नाईकची जी संपत्ती घेतली आणि ते जे आर्थिक व्यवहार झाले आहे त्याचं फॉरेन्सिक ऑडिट करावं। पैसा कुठून आला, किती आला, कुठे गेला, बंगले किती आले, कसे आले, आज मी आपल्या समक्ष काही पुरावे देत आहे। अन्वय नाईकची जे मृत्यू झाला त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना दिलगिरी आहे। ठाकरे साहेब तुम्ही त्यांची 10 कोटीची संपत्ती घेतली आणि हिशोबाप्रमाणे तुम्ही फक्त 2 कोटी 10 लाखच दिले आहेत आणि हे जे सगळे पुरावे हे आपणच उभे केले आहेत, हे खरेदी खत आहे। मी आपल्याला जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दिले त्यात मी विनंती करतो की जे पान नंबर 1 आहे तिथूनच गोंधळाची सुरुवात आहे। खरेदी खतची तारीख दिली आहे 29/4/2014 आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जे इलेक्शन एफिडेविट फाईल केलं आहे त्यात एग्रीमेंटची तारीख त्यांनी लिहिली आहे 21/2014। पहिलं सुरुवात फोर्जरीनी आहे। आपण दुसऱ्या पार आणि तिथे खाली बघा, सरकारी बाजार भावाप्रमाणे किंमत रक्कम 4,14,02,000 हे किरीटसुमय नाही म्हणत, हे उद्धव ठाकरे साहेबांनी जे एग्रीमेंट केले त्या एग्रीमेंट मधला हा कागद आहे। प्रत्यक्ष खरेदी मोबदला किंमत रक्कम 2,10,00,000। उद्धव ठाकरे साहेब हिशोब द्या। पुढे जाऊया आपण, मिळकतीचं सगळं वर्णन दिलेलं आहे, 7-12 कुठले आहे, काय आहे, 30-7-12। त्यानंतर तर पान नंबर 4 मधलं पहिलं पॅरेग्राफ वाचूया आपण। उपरोक्त वर्णन केलेल्या संपूर्ण मिळकती व त्या मिळकती मधील असणारी बागायत, झाडे, घरे, उद्धव ठाकरेजींनी घरं लपवली इलेक्शन एफिडेविट मध्ये, विकत घरे पण घेतली आहेत त्यांनी, स्पष्ट लिहिलंय घरे पडी जमीन बाय सगळं। नंतर पेज आहे पेज नंबर 5, दुसरे पक्षी म्हणजे अन्वय नायक यांचे कौटुंबिक व आर्थिक गरजे सौ त्यांना जमिनी विकाव्या लागल्या। आता त्याच्या खाली पहा तुम्ही, आणि म्हणून सदर हो मिळकत 2,10,00,000 विकली। पुढचं मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहेत, पुढची लाईन 6 नंबरचा पॉइंट, सदर मिळकती एकंदर मोबदला 2,10,00,000 पैकी श्री ठाकरे परिवाराने दिनांक 17 जानेवारी 2013 हा एग्रीमेंट मी वाचतोय, 17 जानेवारी 2013
रोजी सदर मिळकतीच्या साठे कराराच्या वेळी रुपये 10 लाख बयानापैकी रोख स्वरूपात देण्यात आली. आता रोख स्वरूपाचा अर्थ काय? आणि म्हणून मी मागणी करतो की आता फॉरेन्सिक ऑडिट होऊ द्या. 10 लाख रोख, रोख म्हणजे कॅश. मग एवढी कॅश आली कुठून? कुठला मुंबई महापालिका माफियाने हे 10 लाखाची रोख रक्कम दिली? आणि ह्या 10 लाखाचा रोख व्यवहार करायची का गरज पडली? When both the parties are well educated, well established, both are businessmen, both are involved in reality business. उद्धव ठाकरे ठाकरे परिवार पण बिल्डर आहे आणि अन्वय नाईकांचे पण एवढे अनेक प्रकल्प आहेत. आपण त्याचा पुढे जाऊया. आता पुढचं जे आहे ते त्यांनी 4 चेक दिले 2 कोटी रुपयाचे. आता ह्या जे चेकचा पॉइंट मी पुढे येतो की यांनी 2 कोटी 10 लाख मध्ये ही जागा घेतली. आता इलेक्शन एफिडेविट आपण बघूया. पान क्रमांक 10 मध्ये त्यांनी एग्रीमेंट केलंय, सह्या ते सगळे दिलेले आहेत. आता आपण उद्धव ठाकरे साहेबांचं इलेक्शन एफिडेविट बघूया. ह्या एफिडेविट मध्ये त्यांनी पेज नंबर 12 स्पाउस रत्नी ठाकरे वहिनी, त्याच्यात बघा मी मार्क केलाय कोरलई मधली जमिनी, बरोबर. आता हे कोरलईची जे जमिनी आहेत त्यात पेज नंबर 13 वर काय लिहिलंय ते बघा. पान नंबर 13 वर पहिली कॉलम आहे कॉस्ट ऑफ लँड इन केस ऑफ परचेसिस. कॉस्ट ऑफ लँड परचेस प्राइस, आणि परचेस प्राइस उद्धव ठाकरेंनी काय लिहिली आहे? 2 कोटी 20 लाख. टोटल परचेस प्राइस 4 करोड 18 लाख, म्हणजे 4 करोड 18 लाखात जमीन घेतल्या. त्यांना 2 कोटी 20 लाख उद्धव ठाकरे साहेबांनी दिले आणि 2 कोटी रुपये हे वायकरनी दिले. तो दिस इज ऑल्सो वन्स अगेन अ मिसलीडिंग इन्फॉर्मेशन. त्याचा आधी तर आपल्याला माहित आहे की त्यात त्यांनी खाली मार्केट प्राइस दिले 2 करोड 66 लाख. याचा आधीचा पेज वर परत जाऊया आपण. कर्जत पान नंबर 12, तर मागे पण मी एकदा बोललो होतो कर्जत मध्ये एकच सर्वे नंबर 2-2 वेळा दाखवले आहेत. हे उद्धव ठाकरेंचा एफिडेविट आहे की चिटिंग अँड फ्रॉडचं स्टेटमेंट आहे? आपण आता वायकरचं बघूया. पान नंबर 15, आता पान नंबर 15 मध्ये परत तेच बघूया. कोरलाई खरेदीच्या वेळेची असलेली किंमत 2 कोटी 17 लाख. हो, तुम्ही जागा 2 कोटी 10 लाखात घेतली आहे, तर वायकर 2 कोटी 17 लाख दाखवतात आणि हे 2 कोटी 20 लाख दाखवतात. 4 कोटी 37 लाख म्हणजे मुख्यमंत्री चिटिंग करतात. ऑल दिस इज फ्रॉड अँड फोर्जरी. आणि म्हणून आमची मागणी आहे की अन्वय नाईक सोबत जे उद्धव ठाकरेंचे जमिनी व्यवहार झालेले आहेत त्याचं फॉरेन्सिक ऑडिट व्हायला हवं. आणखीन एक मागे मी आपल्याला दाखवला होता मुद्दा की जे बंगलो आहे त्याचे सगळे पेपर्स माझ्या हातात आले. या बंगलोची किंमत ग्रामपंचायतनी 5 कोटी 29 लाख केली आहे. 19 बंगलो. आता बंगलो एग्रीमेंट मध्ये लिहिलं आहे की जमीन आणि घर, तर 5 कोटी 29 लाख बंगलाची किंमत, 4 कोटी 14 लाख जमिनीची किंमत, 9.5 कोटीची अन्वय नाईकची प्रॉपर्टी ठाकरे परिवाराने 2 कोटी 10 लाख मध्ये ढापली आहे.
आणि या संबंधी मुख्यमंत्र्यांनी हिशोब द्यावा अशी आमची मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे या प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट व्हायला हवं. धन्यवाद. इलेक्शन कमिशन पुढे हा विषय आम्ही नेला आहे आणि इलेक्शन कमिशनने या संबंधी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून ते चर्चा करीत आहेत. ते इलेक्शन कमिशन यात काय भूमिका घेते ते आठवड्याभरात स्पष्ट होणार. तर उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे पार्टनर आहे वायकर, तो ऑटोमॅटिकली वायकरचं पण इलेक्शन एफिडेविट खोटं आहे त्याची चौकशी व्हायला हवी. म्हणून पहिलं इलेक्शन कमिशनच्या उत्तराची आम्ही वाट पाहणार, त्यानंतर पुढे. इलेक्शन कमिशन ना त्यांनी पुढच्या आठवड्याची मारी मला तारीख देत आहेत. त्यांनी सगळे हे जे डॉक्युमेंट पाहिले आहेत तर त्याच्यावर त्यांचा स्टडी सुरू झाला आहे अँड दॅट्स वाय त्यांनी पुढच्या आठवड्याची वेळ दिली आहे. या संबंधी महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे म्हणजे बलदेव सिंग CEO पण त्यांनी काही माहिती मागितली असेल. पण माझा मुद्दा परत वेगळा आहे. इलेक्शन कमिशन जे आहे ते आम्ही करू, पण हे तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, प्रथम नागरिक आहेत आणि हे तो ओपन डॉक्युमेंट अवेलेबल आहेत. ओपन डॉक्युमेंट म्हणजे फोर्जरी केली आहेत उद्धव ठाकरेजीने. 19 बंगले लपवले. मला विचारायचं एवढंच आहे की ते बंगल्याचे पैसे अन्वय नाईकला दिले आहे की नाही, कारण की रेकॉर्ड फक्त 2 कोटी 10 लाख दिलेत तर बाकी रोकडे दिले आहे का उद्धव ठाकरे साहेबांनी? 2 नंबर मध्ये व्यवहार केला आहे का ते त्यांनी स्पष्ट करावं. मुद्दा असा आहे की राज्याचे मुख्यमंत्री जर बेईमान झाले तर दुसऱ्यांना कशाला विचारायला जायचं? यात मुख्यमंत्र्यांचे फोर्जरी दिसत आहे तर ह्याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी करायची आहे. तो सामान्य परिवार आहे. धनंजय मुंडे म्हणतात माझा पहिल्या बायकोबद्दल वादविवाद नाही झालं, दुसऱ्या बायकोबद्दल बरोबर नाही झालं, तिसऱ्या बायकोबद्दल सोबत पण 10 वर्ष वादविवाद नव्हता. तर त्याच्यामुळे इलिगल थिंग कांट बी अलाउड हिअर. पॉलिटिकल लीडर इलेक्शन एफिडेविट मध्ये काय सगळं डिक्लेअर करायला सांगतात, कारण की मतदाराला सगळं माहीत असलं पाहिजे की माझी किती संपत्ती आहे, कितीची आहे. त्यांनी लिहिलंय ना, त्या अग्रीमेंटमध्ये लिहिलंय मोठे राजघराणा, ते मी वाचलं नाही. तर आता ते सगळे घाबरत असतात आणि चूक त्यांची नाही आहे, कुणाची? अन्वय नाईक परिवारची. फ्रॉड उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे. नाही, माझ्याबरोबर धनंजय मुंडेचा दुसरा बायकोची जे मुलं आहेत त्यांनी संपर्क साधला नाही, म्हणून त्यांना निराधार सोडून द्यायचा? आणि एवढा हुवाबात मंत्री म्हणतात, मी त्याचं पालन करतो, लाज नाही वाटत? ती मुलं बिचारी कळणार काय, त्याचा आता होतो काय त्याच्या हातात? अशा परिस्थितीत बाप आहे आणि नाही, त्या मुलांची समाजात अवस्था काय? आता कोणीतरी सांगितलं, तुम्ही त्या मुलांनी तुम्हाला सांगितलं का? दॅट इज नॉट, यू आर अ मिनिस्टर, यू म्हणजे नॉट यू, यू आर अ चीफ मिनिस्टर. अँड द इलेक्शन कमिशन इलेक्शन एफिडेविट जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट, त्यांनी आणि आम्ही म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित मिळून हा सुधार केला ना, की आमची संपत्ती मतदाराला कळली पाहिजे. ही संपत्ती त्यांनी लपवली का? आणि फक्त लपवली नाही, फ्रॉड फोर्जरी केली आहे. मी एक एक डॉक्युमेंट दिले ना त्यांनी आपल्यामुळे, रित्तर रिअली आपल्यामुळे
11 नोव्हेंबर 2020 ज्यावेळी अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे परिवाराचे मी डॉक्युमेंट ठेवले मीडियाने ते रिलीज केले, 12 नोव्हेंबरला रश्मी ठाकरे साहेबांनी 6 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स भरला. जर ते बंगले त्यांचे नव्हते तर प्रॉपर्टी टॅक्स का भरला? का भरला? म्हणजे त्यांचे बंगले आहेत आणि त्यांची ग्रामपंचायत आहे, त्यांचा सरपंच आहेत, त्या सरपंचांनी आम्हाला कागद दिलं 5 कोटी 29 लाख मार्केट व्हॅल्यू आणि एफिडेविट मध्ये मार्केट व्हॅल्यू लिहायची आहे. ओके चलो थँक्यू.